बऱ्याच साऱ्या सक्सेस स्टोरीज घेऊ, बरेच सारे सर्व जे जे तुमचे प्रश्न आहेत, उत्तर आहेत, म्हणजे जे काही तुम्हाला चॅलेंजेस वाटतात त्या सर्व गोष्टींना आपण या आजच्या वेबिनारमध्ये डिस्कस करू. आणि त्यानंतर जर बघायचं झालं तर या वेबिनारच्या सरते शेवटी जे जे लोक अवेलेबल राहतील त्यांना आपण एक स्पेशल गिफ्ट देणार आहोत. त्या गिफ्टमधनं त्यांना या विषयाबद्दलची आणखी माहिती, या विषयात असणारे आणखी काही जे गुढ रहस्य आहे त्या विषयावर, त्या गोष्टींबद्दल त्यांना माहिती होईल. तर समोर जात असताना तुमच्याकडे असणारे जे काही मोबाईल्स आहेत जे तुम्हाला डिस्टर्ब करू शकतात ते मोबाईल्स तुम्ही कृपया सायलेंटवरती ठेवा, स्विच ऑफ करा. त्यानंतर तुमचे जे काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत त्यांना क्लोज करा. ट्विटर, फेसबुक, आजकाल फेसबुक बऱ्याच लोकांना आवडतं, टिकटॉक वगैरे, ते सर्व बंद करा, जेणेकरून तुम्हाला या सेशनमध्ये जास्तीत जास्त लक्ष देता येईल. आणि शक्य असेल तर पेन आणि पेपर सोबत घ्या, त्याच्यावरती तुम्ही काही नोंदी करा. काही प्रश्न तुम्हाला या वेबिनारच्या सरते शेवटी विचारता येतील, त्यामधनं तुम्हाला आणखी ज्ञान प्राप्त होईल जर तुम्ही हे केलं तर. आणि तुमचा हा जो अमूल्य वेळ आहे जो तुम्हाला तुम्ही आज मला दिला आहे, त्या अमूल्य वेळ या वेळेमध्ये हा वेळ तुम्ही कुठेही खर्च करता आला असता तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत हा वेळ घालवण्यासाठी आज इथे आलात. तर या बदल्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनावश्यक असलेल्या गोष्टी ज्या आहेत, ज्या सिग्नेचर हँडरायटिंग आणि लोगो मधनं तुम्हाला लागतात, गरजेच्या, त्या तुम्हाला आज माहिती होतील. तर पुढे जाण्या अगोदर सरांनी, प्रशांत वाणी सरांनी माझं थोडंसं इंट्रोडक्शन दिलंय, तरी सुद्धा मी त्या इंट्रोडक्शन मध्ये थोडीशी भर घालतो आणि माझ्याविषयी थोडंसं सांगतो. तर माझे आई वडील, माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझे आई वडील हे रोड कन्स्ट्रक्शन वर्कर होते. तर ते जे असतात मुरुम वगैरे टाकतात, गिट्टी टाकतात, तर ते काम ते करायचे. त्यावेळेस माझा त्यांचे जन्म झाला आणि नंतर दोन चार वर्षानंतर वडिलांना छोटासा जॉब लागला ड्रायव्हर म्हणून, आणि त्यामधनं ते थोडस त्यांची जी परिस्थिती आहे ती थोडी चांगली झाली. माझे जे दुसरे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे अजूनही जेवणाची, एका सिंगल जेवणाची पण भ्रांत असते. त्यांना माहिती नसतं की त्यांना एक वेळेचं जेवण मिळालं तर दुसऱ्या वेळेचं जेवण त्यांना मिळू शकेल की नाही, या गोष्टी त्यांना आजही त्यांना गॅरंटी नाही. हे माझं घर आहे गावाकडचं, ही माझी आई, आणि हे गावाकडचं घर आहे. हे घर आम्ही स्वतःच्या शारीरिक कष्टाने बांधलंय. आमच्याकडे पैसे नव्हते, त्यामुळे काय झालं की आमच्याकडे फक्त एक मिस्त्री आणि लागणारं जे बांधकामासाठी लागणारं मटेरियल, एवढ्यासाठीच पैसे होते. आम्ही काय केलं, मग मी स्वतः पण सिमेंट गोळा करणं, ते मसाला बनवणं, विटा तिथे नेऊन पोहोचवणं, अशा पद्धतीने आम्ही स्वतःच घर बांधलं. आणि आजूबाजूला सर्वांचे घर हे दुमजली किंवा तीन मजली होते, तर त्यांना असं वाटायचं की आम्ही वर्कर आहोत. मग आम्ही घर बांधून झाल्यानंतर तिथे राहायला चालू केलं आणि त्यांना फार आश्चर्य वाटलं की कन्स्ट्रक्शन करणारे लोक कसं काय राहतात. तर या अशा पद्धतीने आम्ही डेव्हलपमेंट केली. हे आता 2011 फोटो आहे. 2011 फोटोमध्ये तुम्हाला हे घर आतमधून दिसतंय. हे घर अजूनही असंच आहे आणि या घरातनं मी आलोय. आणि माझ्या कुठल्याही नातेवाईकांकडे अजूनही टू व्हीलर घेण्याइतपत पण पैसे नाही आहेत. हे सर्व मी का सांगतोय, कारण असं बॅकग्राऊंड असताना सुद्धा मी हे यश प्राप्त केलं, जे आज माझ्याकडे स्वतःचं फोर व्हीलर, ऑफिस, मॅनपॉवर आणि तुम्हाला बरेच काही गोष्टी दिसतील. हे कसं शक्य केलं, ग्राफलोच्या माध्यमातून, सिग्नेचरच्या माध्यमातून आणि लोगोच्या माध्यमातून, याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे, मी जसं मी सांगितलं की माझं, मी गडचिरोलीचं आहे, विदर्भ गडचिरोली म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की आता हातामध्ये AK-47 आणि नक्षलवादी. तर नक्षलिटीचा एरिया आहे, म्हणजे लोकांना म्हणजे इतकं, तिथे जर कुठल्या पोलीसवाल्याला तुम्ही म्हणालात की तुझा ट्रान्सफर मी गडचिरोलीला करेल, तर त्याचा अंगाचा थरका उडतो. इतकं कठीण आहे तिथे, कोण कधी मारला जाईल त्याची पण गॅरंटी नाही. अशा परिस्थितीमध्ये गडचिरोली नक्षलाइट एरिया, आणि त्या नक्षलाइट एरियामध्ये जेव्हा मी मोठा होत होतो त्यावेळेस इंग्लिश या भाषेचा तर काही दुरावणीने संबंध नव्हता. कुणाला काही इंग्लिश यायचं नाही. शिक्षण पण जे होतं, शिक्षण पण एक थोडं खालच्या दर्जाचं होतं. आमच्या स्वतःच्या शिक्षकांना पण ते काय शिकवतात याच्याविषयी माहिती नसायचं. ते यायचे आणि जायचे. आम्ही कसे पास झालो हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. त्या परिस्थितीमधून जेव्हा मी 12वी झालो, 12वी झाल्यानंतर माझं जे ऍडमिशन आहे ते VGTA मुंबई, एक प्रसिद्ध कॉलेज आहे, 100 वर्ष जुनं कॉलेज आहे, तिथे झालं. तर तिथे मी जेव्हा गेलो तर पहिल्यांदा ते कल्चर शॉक होतं. एकतर काय, आमच्याकडे तर सायकल पण होती, सायकलला आपण एक ब्रेक तुटलेली सायकल मी वापरलेली आहे 12वीपर्यंत. आणि तिथे गेलो तर माझ्यासोबत शिकणाऱ्या ज्या विद्यार्थी होते त्यांच्याकडे मर्सिडीज, BMW अशा कारमधून ते यायचे. त्यांच्याशी म्हणजे वागताना सुद्धा न्यूनगंड ऑटोमॅटिकली जायचा, म्हणजे त्याला तुम्हाला काही नाही, न्यूनगंड होणार म्हणजे होणारच. तर अशा परिस्थितीमध्ये माझं ते इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं. आणि त्यानंतर मी 2006 पुण्यामध्ये आलो आणि 2006 मी ग्राफोलॉजी हा विषय शिकलो. आणि ग्राफोलॉजी शिकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्यामधल्या कुठल्या उणीव आहेत आणि काय स्ट्रेंथ आहे, म्हणजे काय
चांगल्या गोष्टी कुठल्या आणि उणीवा कुठल्या. तर मग मी माझ्या चांगल्या गोष्टींना सोडून पुढे गेलो, धरून पुढे गेलो आणि एक्सक्यूज मी, आणि असलेले ज्या उणीव आहेत त्याच्यामधनं मी ग्राफोलॉजी या विषय, ग्राफोलॉजी म्हणजे काय, हँड रायटिंग आणि सिग्नेचर अनालिसिस. तर माझ्यामध्ये जसं माझ्यामध्ये निडरपणा नव्हता, मला फार भीती वाटायची, माझ्याकडे लिडरशिप क्वालिटीज नव्हत्या, मला गायडन्स नव्हता, मला इंटेलिजन्स नव्हता, त्या सर्व गोष्टींवरती मी ग्राफोलॉजीच्या माध्यमातून माझी सिग्नेचर चेंज केली, माझी हँडरायटिंग चेंज केली आणि मी स्वतःला बदलवलं. तर 2006 ते 2020, त्यानंतर मी 2010 बघा, एक साधारण रोड कन्स्ट्रक्शन मुलगा जेव्हा एंटरप्रेन्योरशिप करायला जातो, एखादा बिझनेस चालू करायला जातो, त्याच्याकडे भांडवल नसतं, तरी सुद्धा मी हिंमत केली, कारण ती हिंमत मला माझी हँडरायटिंग आणि सिग्नेचर चेंज केल्यामुळे आली. तर मी ते तो जॉब सोडला आणि बरेच सारे उद्योग चालू केले. मी कपड्याचा व्यवसाय केला, मी गॉगलचा व्यवसाय केला, मी घडीचा व्यवसाय केला, मी म्हणजे हे असतं ना होर्डिंग, त्याचा व्यवसाय करायचा प्रयत्न केला, आम्ही लागणारा जो कलर कोडेड पत्र आहे ते विकला आणि मग शेवटी मला एक बिझनेस चालू केला मी, जो स्टीलचा बिझनेस होता. त्या स्टीलच्या बिझनेस मध्ये मी 7 वर्ष होतो आणि त्या 7 वर्षामध्ये शून्यापासून ते 5 करोड हा टर्नओव्हर मी त्यामध्ये अचीव्ह केला. आणि त्यानंतर काही कारणास्तव मला तो बिझनेस सोडावा लागला, मी पार्टनरला तो हँड ओव्हर करून मग मी माझा ग्राफोलॉजी माझा जिवायचा इश्यू होता. आणि त्या 7 वर्षामध्ये मी जवळपास 25,000 एंटरप्रेन्योर्सना भेटलो होतो, त्यांचा सिग्नेचर, त्यांचा हँडरायटिंग, त्यांचा लोगो, याचा सर्वांचा अभ्यास करून मला माझं जे ज्ञान होतं ते परिपक्व झालं होतं. त्यामुळे मला या विषयावरती विश्वास होता की मी जर माझं स्वतःचं काहीतरी चालू केलं या विषयावरती तर ते चांगलं सक्सेसफुल होईल. म्हणून मग मी 2017 ते फुलफ्लेज चालू केलं आणि आता मी बऱ्याच लोकांना मदत करतो, बऱ्याच एंटरप्रेन्योर्सना मदत करतो, बऱ्याच जुन्या कंपन्या, नवीन कंपन्या, सर्वांना मदत करून मी बरंच प्रोग्रेस केलेली या क्षेत्रामध्ये. माझा ऑलरेडी 2 बुक्स आहेत, एक बुक आहे सायन्स ऑफ मॅनिफेस्टेशन आणि दुसरं अपकमिंग बुक आहे मिलियन डॉलर लोगो. सायन्स ऑफ मॅनिफेस्टेशन ही माझी आणि ग्राफोलॉजी जर्नी या विषयावरची बुक आहे आणि मिलियन डॉलर लोगो हे बुक तुमच्या जीवनामधला जो तुम्ही वापरत असा लोगो याचं काय इम्पॉर्टन्स आणि कशा पद्धतीने तो तुमच्या आयुष्यात मॅनिफेस्ट होतो त्या विषयावरचं हे बुक आहे. हे होतं माझ्याविषयी. आता आपण हे काही लोगोज आहेत, तुम्ही बघाल तर यामध्ये फार जुन्या जुन्या कंपन्या आहेत ज्यांचे लोगो आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही लोगो बघाल तर CSPL नावाची कंपनी आहे जी 70-80 वर्षापासून जुनी आहे, किंवा एक 3CIT कंपनी आहे ती 172 कोटीचा टर्नओव्हर त्यांचा आहे, आणि बऱ्याच साऱ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत, बऱ्याच साऱ्या मार्केटिंगच्या कंपन्या आहेत, काही ट्रेडिंगच्या कंपन्या आहेत. अशा बऱ्याच कंपन्यांना आपण ऑलरेडी मदत केलेली आहे. हे फॉर्च्यून वास्तुशिल्प हे या PCMC रिजनमधले 17-18 वर्षापासून या व्यवसायामध्ये आहेत की जेथे ते कन्स्ट्रक्शन करतात, त्यांना मागच्या 2-4 महिन्यापूर्वी आम्ही मदत केली. आता त्यांना त्यांचे बरेच प्रॉब्लेम्स आम्ही त्या लोगो डिझाईनिंग, सायंटिफिक लोगो डिझाईनमधनं सॉल्व्ह केले. तर हे असं बरंच काम आपण केलेलं आहे ऑलरेडी. आणि आज तुम्ही असं विचार करा की तुम्ही जो बिझनेस करताय, तर वाणी समाज म्हटलं की हा बिझनेस हा त्यांचा हृदयाचा विषय आहे. बरेच सारे म्हणजे वाणी ह्या नावामध्येच बिझनेस असं मला तरी वाटतं, कदाचित गैरसमज असेल, पण वाणी आमच्याकडे जो पण व्यवसाय जो पण व्यापारी आहे त्याला वाणी असं म्हटलं जातं. तर वाणी हा समाज हा बिझनेसमध्ये बरंच प्रगत आहे, बिझनेस करायची इच्छा ठेवतो आणि त्या बिझनेस म्हटलं की लॉसेस हे त्याच्याशी संलग्न विषय आला. तर बऱ्याच बिझनेसेसना हा लॉस हा सहन करावा लागतो. तर तुम्ही असं इमॅजिन करा की तुमच्या बिझनेसमध्ये समजा असा बिझनेस तुम्ही रन करता ज्यामध्ये तुम्हाला कधीच अननेसेसरी लॉस होत नाही, कधीच तुम्हाला पैशाचा त्रास होत नाही, पैसा तुमचा नेहमी वेळेवरती येतो आणि वेळेवरती जातो, तुम्हाला बँकेकडनं मदत मिळते, तुमचे जे कस्टमर तुम्हाला आहेत ते वेळेवरती मदत करतात, तुमचे सप्लायर्स तुम्हाला वेळेवरती मदत करतात. असं एक युग ज्याच्यामध्ये तुम्हाला तो त्रास नाही, फायनान्शियल त्रास नाही, तुम्ही ऑफिसमध्ये नाही जरी गेला तरी तुमचं काम होतं, म्हणजे याला म्हणतात डेलिगेशन. या लेवलला तुमचा बिझनेस चालतो की तुम्ही गेलात किंवा नाही गेलात, ऑफिसमध्ये तुम्ही 5 महिने गायब असतात तरी तुमचं कंपनी जी आहे ती वर जात आहे, त्याचा बिझनेस वाढत चाललं, त्याला म्हणतात डेलिगेशन. हे तुमच्या ऑफिसमध्ये होत आहे, तुमच्या ऑफिसमध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते, म्हणजे 1-2 होत नाही तर 1-10, 10-100 अशा पद्धतीची कंपनी, अशा पद्धतीचा व्यवसाय हा तुमचा होतो, हा याला म्हणतात एक्सपोनेन्शियल ग्रोथ. आणि तुमच्या बिझनेसमध्ये ऑटोमॅटिक इन्क्वायरीज येतात आणि तुम्हाला मोठा बिझनेस पडतो. विचार करा जर तुमचं असा बिझनेस तुमचा झाला तर तुम्हाला कसं वाटेल, मजा येते ना, की लॉसेस पण नाही, स्टॅबिलिटी पण भक्कम, आपण गेलो नाही गेलो तरी काम होतं, बिझनेस पण फार मोठा होतो आणि इन्क्वायरी ऑटोमॅटिक जनरेट होतात आणि मोठा बिझनेस मिळतो. हे तर स्वप्नाचंच आहे, म्हणजे अशक्य असं वाटणारी गोष्ट आहे, पण ह्या सर्व गोष्टी आम्ही लोगो डिझाईनमध्ये सॉल्व्ह केलेल्या आहेत. आतापर्यंत तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही काय बोलत केलात की तुम्ही बिझनेस करताना तुम्ही बिझनेसमध्ये नाही तर बिझनेस संपला. तुम्ही आज ऑफिसला नाही गेला, तुम्ही आज आपलं दुकान नाही उघडलं तर तुमच्याकडे काही बिझनेस होणार नाही, तुमचा काही व्यापार होणार, हा तुमचा फार मोठा चॅलेंज आहे. त्यानंतर तुम्ही आपल्या माणसांवरती विश्वास टाकला तर माणसं काही ना काही गडबड करतील, त्यांच्या गडबडीमुळे एकतर वेळ जातो किंवा मग आपला पैसा जातो, काही ना काही होऊन तुम्हाला थोडे मोठे छोटे मोठे सेटबॅक्स होतच राहतात. कधी माल रिजेक्ट होतो, कधी कस्टमर वेळेत पैसे देत नाही, कधी अचानकच रिक्वायरमेंट चेंज होते, काही ना काही असं छोटे मोठे सेटबॅक तुमच्या बिझनेस
मध्ये येतात आणि जातात. कधी तुम्ही आजारी पडता, कधी घरी कोणी आजार पडता, कधी तुमचा जो विश्वासाचा माणूस आहे तो त्या दिवशी त्या ऑफिसमध्ये आलेला नसतो. तर हे रेग्युलर सेटअप बिझनेस मध्ये लोकांना होतात. कित्येक लोकांची कॅपॅसिटी ही मोठी ऑर्डर करायची असते, मोठा बिझनेस त्यांना हवा असतो, पण तरी सुद्धा त्यांना हा मोठा बिझनेस कधीच येत नाही. त्यांच्याकडे करोड रुपये असून सुद्धा त्यांना करोडची ऑर्डर मिळत नाही, त्यांना लाखोच्या ऑर्डरसाठी भांडण करावं लागतं किंवा लाखो रुपयामध्ये ते अडकलेलं असतं. आणि कित्येक बिझनेसमध्ये एक्सपोनेन्शियल ग्रोथ हे स्वप्नच बघितलं जातं, कधीच कधीच होत नाही. हे एकाचे दोन आणि दोनचे तीन करता करता जॉब बरा की बिझनेस बरा या एका विदा मनस्थीमध्ये माणूस संपूर्ण आयुष्य काढून घेतो आणि त्याचा बिझनेस आहे तसाच राहतो. त्याचं फक्त घर चालतं, मुलाचं शिक्षण होतं आणि एखादा घर एखादी गाडी होते आणि तो संपतो. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लॉट्स ऑफ अननेसरी लॉसेस पैशामध्ये, तब्येतीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, हे तुमच्या बिझनेसमध्ये आतापर्यंत अनुभवलं आहेत. आणि या सर्व गोष्टींना आपण सायंटिफिक लोगो आणि सायंटिफिक सिग्नेचरद्वारे अवॉइड करू शकतो. तर तुम्ही बिझनेसमध्ये ग्रो न होण्याचं कारण, आता हे आपण ग्राफोलॉजी आणि हँडरायटिंग सोबत आणि लोगो सोबत मिळणार पण जोडणार आहोत, पण याचं काय, तुम्ही का मोठे होत नाही, कारण तुम्हाला स्वतःला माहिती नसतं की तुम्ही काय आहात. म्हणजे जसं हनुमानाला माहिती नव्हतं की त्याच्यामध्ये किती ताकद आहे, असं तुमचं पण प्रॉब्लेम झालाय. काय झालं, जेव्हा तुमचा जन्म झाला त्यावेळेस तुमच्याकडे काहीही नव्हतं. मग कोणीतरी तुम्हाला म्हटलं की तू दिसायला चांगला नाही, तर तुमच्या बालमनाने 0 ते 14 वर्षापर्यंत तुमचं बालमन काम करतं, तर त्या बालमनाने ते ऍक्सेप्ट केलं. तुझी ही लायकी नाही, ते ऍक्सेप्ट झालं. तू कधीच मोठा माणूस होणार नाही, ते ऍक्सेप्ट झालं. तर कित्येक तुमच्यामधले कित्येक लोक मोठे होत नाही, टाटा बिर्ला होत नाही. त्याचं कारण एकच, कारण तुम्ही स्वतःला टाटा बिर्ला समजत नाही. तुम्हाला स्वतःची जी लायकी आहे, स्वतःचे जे परफॉर्मन्स आहे, त्याच्याविषयी काहीच माहिती नाही. तुम्हाला वाटतं माझी लायकी ही आहे, तर त्याच लायकीचे तुम्हाला पैसे मिळतात. आज तुम्ही बघितलं तर सलमान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी याच्यामधलं सर्वात चांगलं ऍक्टिंग करणारा कोण आहे, नवाजुद्दीन सिद्दीकी. पण सलमान खानला तरी जास्त पैसे मिळतात, त्या कारण तो स्वतःला सलमान खान समजतो. ज्या दिवशी शाहरुख खानने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवायचा निर्णय घेतला, फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरो म्हणून जायचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्याला कित्येक लोकांनी म्हटलं की तू हिरो हा मटेरियल आहेच नाही, तुला हिरो बनताच येणार नाही, तुझी हाईट नाही, तू दिसायचा दिसायला तुझा रंग काळा आहे, तुला स्टाईल नाही, तुझ्याकडे बॉडी नाही, तर तू हिरो बनूच शकत नाही. पण तो स्वतःला सुपरस्टार समजत होता, तो स्वतःला सुपरस्टार इमॅजिन करत होता, म्हणून त्याला ते करणं शक्य झालं. तर तुमचं ग्रोथ बिझनेसमध्ये न होण्याचं मेन कारण जे आहे ते स्वतःच लॅक ऑफ अवेअरनेस. तुम्हाला स्वतःला ओळखलेलं नाही अजून, तुम्हाला स्वतःविषयी माहिती नाही. त्याच्यानंतर दुसरं, तुम्हाला हे माहिती नाही की तुमच्या बिझनेसमध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे. तुम्हाला माहिती आहे की काही ना काही इश्यूज आहेत, काही ना काही त्रास आहेत, काही ना काही प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येतच आहेत, पण ते नेमकं कुठल्या कुठल्या कारणामुळे, त्याचं रूट कॉज काय आहे, त्यांचा कुठं या प्रॉब्लेमचा जन्म होतो, या गोष्टीविषयी तुम्हाला अजिबात माहिती नाही. आणि हा काळोख म्हणजे तुमची ग्रोथ फार मोठी झाली नाही आयुष्यामध्ये. याचं कारण हे नाही की तुम्हाला भरपूर गोष्टी माहिती नाहीत, तुम्हाला हे माहिती नाही की तुम्हाला काय माहिती नाही. ह्याचाच म्हणजे यू आर नॉट अवेअर अबाउट द थिंग्स यू डोंट नो. यू डोंट नो द थिंग्स यू डोंट नो, म्हणजे न माहिती असलेल्या गोष्टी त्या तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला माहितीच नाही. त्याच्यामुळे तुमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर तुमचा प्रॉब्लेम कुठं आहे हेच तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे तुम्ही तो सॉल्व्ह करू शकत. आणि म्हणून ते प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार येत असतात, तशाच पद्धतीचे प्रसंग येतात. काही दिवस तुमचा बिझनेस चालतो आणि परत तुम्हाला फीडबॅक येतो, परत बिझनेस चालतो, परत तुम्हाला फीडबॅक येतो, आणि हे असंच चक्र चालू असतं. आपल्याला वाटतं बिझनेस म्हणजे प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम कुणाला नाही, मग आपण स्वतःची समजूत काढतो की प्रॉब्लेम तर टाटा बिर्ला अंबानींना पण आहेत, पण हे खरं नाहीये. तुमचा प्रॉब्लेम हा तुमचा स्वतःचा प्रॉब्लेम आहे आणि तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला हे माहिती झालं की तो नेमका प्रॉब्लेम कुठून आला आणि कुठला तो प्रॉब्लेम आहे. हा, आणि तुमचं स्वतःविषयी इतकं मोठं मत नसल्यामुळे ऑटोमॅटिकली लोक सुद्धा तुम्हाला कमी पैसे देतात, लोक सुद्धा तुम्हाला कमी छोटी ऑर्डर देतात, आणि त्यामुळे तुम्ही कधीच मोठे होऊ शकत नाही. तर स्वतःविषयीचा जो सेल्फ एस्टीम म्हणतात किंवा सेल्फ कॉन्फिडन्स, हा आपल्या तुमची काहीही चुकी नाही यामध्ये. तुमचं असं होण्याचं कारण तुमचे पॅरेंट्स, तुम्ही पॅरेंट्सना पण दोष देत नाही, कारण पॅरेंट्सने जे बघितलं ते त्यांनी तुम्हाला दिलं. तर तुमचं तुम्ही बघितलंच नाही की तुमच्या वडिलांनी फार मोठं काम केलं, फार मोठी धावपळ केली, फार मोठे एफर्ट्स टाकले. तर आपले पॅरेंट्स हे हाय अचिव्हिंग पॅरेंट्स नव्हते, त्यांनी फार जास्त प्रयत्न नाही केले, त्यांनी फार जास्त एफर्ट्स नाही टाकले, त्यामुळे तुमचा पण हा प्रॉब्लेम होणं स्वाभाविक आहे. आपले पॅरेंट्स फार मोठे नव्हते, त्यामुळे आपण त्यांच्याकडनंच इन्फ्लुएन्स झालो, आणि त्यामुळे आपण पण तेवढं मोठं काम आजच्या डेटला करू शकत नाही. जे लोक मोठे काम करतात त्यांच्या आयुष्यामध्ये कुठली तरी असं एक व्यक्तिमत्व आलं ज्यांच्याकडे पाहून ते इन्स्पायर झाले, आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा मोठं काम आयुष्यात केलं. तर आपलं पोटेन्शियल मोठं असून सुद्धा, बघा तुमचं आणि अंबानींचा जेव्हा जन्म झाला होता तेव्हा तुम्ही आणि ते काही वेगळे नव्हता,
पण त्यानंतर त्यांचे एम्स मोठे होते, त्यांचं पोटेन्शियल आणि तुमचं पोटेन्शियल सेमच होतं, पण त्यांची इच्छा आकांक्षा स्वप्न मोठे होते. तर स्वप्नांना मोठं करणं गरजेचं आहे. त्यासाठी पहिले जे स्वप्न आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, ते कुठनं प्रॉब्लेम्स येतात याची माहिती असणं पण आपल्याला गरजेचं आहे. आणि हे सर्व करत असताना तुमचे जे रेग्युलर सेटबॅक्स तुम्हाला येतात, कुणी आजारी पडणं, घरामध्ये कोणाचं ऍक्सिडेंट होणं, अचानक म्हणजे फॅक्टरीमध्ये आग लागणं, एखादी मोठी ऑर्डर कॅन्सल होणं, ह्या सर्व सेटबॅक्समुळे सुद्धा तुम्हाला ग्रोथ करायला फार चॅलेंज जातो. कुठे पैसे अडकतात, तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लोगो डिझायनिंग आणि सिग्नेचर मधून आपल्याला ठीक करता येतात. नाव हे सर्वात मोठं पेन आहे सर्वात लोकांचं. आपण काय करतो, आपण आपल्याला जे माहिती नाही त्या विषयांना माहिती करून घेण्याचा कधी प्रयत्नच करत नाही, आणि त्यामुळे आपण जी सर्वात मोठी कॉस्ट पे करतो ती आहे आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टींची. जेव्हा बिटकॉईन समाजामध्ये आलं त्यावेळेस लोकांना माहितीच होतं की बिटकॉईन काय आहे, तर त्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी काहीच नाही केलं, आणि त्यांनी काही नाही केल्यामुळे त्यांचा भरपूर मोठा लॉस झाला. तर आपण नेहमी हे सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे की आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टीविषयी सातत्याने माहिती करून घेणं, त्या गोष्टी कुठल्या आहेत आपल्याला. फॉर एक्झाम्पल, आणि ह्या बिझनेस रिलेटेड असल्या पाहिजे, तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड असल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता होऊ शकतं की तुम्हाला माहिती नाही की कशा पद्धतीने इंटरनेटवरती व्यवसाय हा पसरत म्हणजे पसरत चालला आहे, तर त्या इंटरनेटमध्ये आपला व्यवसाय कसा करता येईल, त्यासाठी काय नॉलेजची गरज आहे, अशा गोष्टी ज्या तुम्हाला आज माहिती नाहीत त्या तुम्ही सातत्याने माहिती करून घेण्याची गरज आहे. जसं सिग्नेचर आणि हँडराइटिंग अनालिसिस तुम्हाला कदाचित आज माहिती नाही. तर मी एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो ज्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती होईल की सिग्नेचर आणि जे हँडरायटिंग आहे ते कशा पद्धतीने काम करतं. एक मिनिट मी जरा चेक करतो की आवाज तुम्हाला येईल का. एकच मिनिट. ग्राफोलॉजी म्हणजे काय. ग्राफोलॉजी म्हणजे हस्ताक्षर विश्लेषण. जेव्हा तुम्ही कुठलाही विचार करता तो विचार तुमच्या मनामध्ये येतो, आणि तो मनामधनं ब्रेनमध्ये येतो आणि म्हणजे मेंदूमध्ये येतो. मेंदूमध्ये तुमचे जे न्यूरॉन्स आणि डेंड्रॉन्स असतात, मज्जातंतू, त्यांच्यामध्ये बरंच सारं संवाद होतो, आणि त्या संवादामधनं एक इलेक्ट्रोमेकॅनिकल करंट त्याचा जन्म होतो, आणि तो करंट मग तुमच्या हातामधनं तुमच्या बोटात येतो, आणि तुमच्या मेंदूमध्ये सर्वात जास्त जागा तुमच्या हाता आणि पायानंतर सर्वात जास्त जागा ही तुमच्या बोटांना दिली गेली आहे. त्यामुळे जेव्हा हे बोट लिहायला चालू करतात त्यावेळेस त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक करंटचं रूपांतरण हे एका बिंदूमध्ये, एका लाईनमध्ये किंवा एका लूपमध्ये होतं. लाईन, लूप अँड कर्व. मग त्याचं जे विश्लेषण आहे, त्याचं जेव्हा आपण अनालिसिस करतो तर त्याला म्हणतात ग्राफोलॉजी. आणि रायटिंग म्हणजे लिहिणं हे सायको न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटी आहे. सायको म्हणजे मन, न्यूरो म्हणजे मेंदू, आणि मस्क्युलर म्हणजे मसल्स. या एवढ्या साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये कंबाईन होत असल्यामुळे जेव्हा तुम्ही लिहिता ते लिहिणं तुमच्या विचार करण्याचं पॅटर्न, तुमची विचार करायची पद्धत, तुमचे विचार काय आहेत या सर्वांच्या विषयी आपल्याला उलगडा करून देतं. तर त्याला ग्राफोलॉजी अशी म्हणतात. आता जो दुसरा विषय आहे तो आहे प्रोग्रामिंग. आता आम्हाला माहिती कसं होतं की हा कुठला पॅटर्न कसा आहे, काय या पॅटर्नचं महत्व काय आहे. तर तुम्ही जेव्हा तुमचा जेव्हा जन्म होतो तो जन्म होत असताना तुमच्या डोक्यात काहीच नसतं. तुमचं मन, आता जेव्हा मी मन म्हणतो तेव्हा कित्येक लोकांना कन्फ्युज, मन आणि मेंदू या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मन
हे तुमच्या तुमचा मेंदू हा तुमच्या बॉडीत आहे आणि तुमची बॉडी हे तुमच्या मनात आहे, तुमचं मन हे तुमच्या बॉडीच्या बाहेर आहे. तर हे जे मन आहे तुमचं त्या मनावरती काहीही लिहिलं नसतं जेव्हा तुमचा जन्म होतो. पण 0 ते 14 वर्षाच्या अंतरामध्ये तुमचं जे मॅक्झिमम अपब्रिंगिंग आहे, तुमचं जी वाढ आहे, तुमच्या वाढीमध्ये तुमच्या बालपणामध्ये जे जो सिंहाचा वाटा असतो तो तुमच्या आईचा असतो. तर त्या आईला आम्ही झिरो म्हणतो. आई झिरो म्हणजे इमोशन्स. ज्याचं जसं आपलं कम्प्युटरचं प्रोग्रॅमिंग हे बायनरी मध्ये होतं 1 आणि 0, तसंच आपलं सुद्धा प्रोग्रॅमिंग 1 आणि 0 मध्ये होते. 1 म्हणजे आपले वडील आणि 0 म्हणजे आपली आई. तर काही व्यक्ती जे आपल्या वडिलांसारखे आहेत त्याला आम्ही फादर फिगर म्हणतो, आणि काही व्यक्ती जे आपल्या आईसारखे त्यांना आपण मदर फिगर म्हणतो. तर आपलं जे अपब्रिंगिंग होतं 0 ते 14 वर्षाच्या 0 ते 7 मध्ये आपलं मॅक्झिमम जे अपब्रिंगिंग आहे ते आपल्या आईमुळे होतं. म्हणून एखाद्या 3 वर्षाच्या बाळाला जेव्हा तुम्ही म्हणता की हा शिमडा मुलगा आहे, हा चांगला दिसत नाही, तेव्हा त्याची आई लगेच बाहेर निघते, त्या मुलाला आतमध्ये घेते आणि त्याचा चांगला टिकला पोटा करून त्याला लगेच बाहेर काढते. का? कारण त्या मुलाचा अपमान म्हणजे त्या आईचा अपमान असतो. आणि जर का तुम्हाला एखाद्या आईसोबत तुमचे संबंध चांगले करायचे असेल तर तिच्या मुलाची तुम्ही तारीफ करा ज्याचं वय 0 ते 14 वर्षाच्या 0 ते 7 मध्ये असतं. 0 ते 7 मध्ये तो मुलगा, 0 ते 7 मध्ये तो मुलगा आणि ती आई एक जीव असतात. म्हणून कुठलाही व्यक्ती, कुठलाही बॉलीबिल्डर किंवा कुठलाही स्ट्रॉंग मस्क्युलर माणूस हा किंडर गार्डन किंवा या छोट्याशा बालवाडी असतात त्यामध्ये तुम्हाला शिकवताना दिसणार नाही. कारण 0 ते 7 यामध्ये त्या मुलाला फक्त आणि फक्त इमोशनल व्यक्ती म्हणजे आई किंवा आईसारख्या ज्या व्यक्ती आहेत स्त्री त्याच मॅनेज करू शकतात, कुठलाही पुरुष हा मॅनेज करू शकत नाही. तर 0 ते 7 हे संपूर्ण जे अपब्रिंगिंग आहे ते आईकडे असतं, आईचं डिपार्टमेंट आहे. आणि 7 ते 14 हे डिपार्टमेंट वडिलांकडे असतं. 7 ते 14 मध्ये या मुलांच्या शारीरिक रसामध्ये भरभर वाढ होते, त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या ऍक्शनमध्ये. तर ज्या मुलाला 7 ते 14 दरम्यान त्याच्या वडिलांचा हातभार येतो, त्याचे वडील त्याच्यासोबत असतात, त्याचे वडील त्यांना शिकवतात, त्याचे वडील त्याला बाहेर घेऊन जातात, तर या सर्व व्यक्तींना त्यांची शारीरिक कॅपॅसिटी वाढते, त्याची काम करण्याची कॅपॅसिटी वाढते, त्याला रिस्क घेणं जमतं, त्याला चॅलेंजेस स्वीकारायला सोपं जातं, त्याचा कॉन्फिडन्स भरपूर मोठा होतो आणि तो शारीरिकदृष्ट्या फार सुदृढ बनतो. तर 7 ते 14 या दरम्यान हे वडिलांचं काम आहे की वडिलांनी जायचं आणि त्या मुलाला घेऊन त्यांनी बाहेर खेळायला गेले पाहिजे, त्याच्याशी त्यांनी एफर्ट घेऊन त्यांना बोललं पाहिजे. आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी हा वडिलांनी, कारण 14 नंतर तुम्ही कितीही वेळ दिला तरी त्या मुलाच्या काही कामाचं नाही. कारण तोपर्यंत त्याचं अपब्रिंगिंग, 14 वर्षाला मुलगा हा अडल्ट मध्ये कन्वर्ट होतो. 14 वर्षाचा मुलगा, 14 वर्षाची मुलगी हे एक आई वडील बनू शकतात. तर जरी कोर्टाने निर्णय दिला की 18 आणि 21 तरी सुद्धा जर नॅचरल दृष्टी बघितला तर 14 वर्षाचा मुलगा हा अडल्ट होतो. आणि त्यामुळे 14 वर्षामध्ये त्याच्यामध्ये बरेच नवीन केमिकल्स येतात ज्याला आपण हॉर्मोन्स म्हणतो, आणि त्या हॉर्मोन्समुळे त्याचा स्वभाव बदलतो. कारण तो अडल्ट होतो आणि त्याला स्वतःचं एक व्यक्तिमत्व दिसतं, त्याला स्वतःचं व्यक्तिमत्व स्थापित करायचं असतं. त्यामुळे त्याचे तुमचे भांडणं होतात किंवा तो तुमचं ऐकणं बंद करतो आणि स्वतःचं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. तर तुमचं कर्तव्य आहे 0 ते 14 यामध्ये तुमच्या मुलांवरती फोकस करून त्याचं प्रोग्रामिंग चांगलं करणं. ह्यामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये कुठलीही लीड नसते. तुम्ही जे बोलाल, जे त्यांना म्हणाल, तुम्ही तुमच्या मुलाला म्हटलं वाईट तर तो वाईट बनेल, तुमच्या मुलाला तुम्ही चांगलं म्हटलं तर चांगलं बनेल. तुम्ही जे काही कराल त्यांच्यासोबत या दरम्यान तो मुलगा तसाच बनणार आहे. तर 14 वर्षानंतर मग तो मुलगा अडल्ट मध्ये कन्वर्ट होतो. तर आपली ही प्रोग्रॅमिंग ही बाय डिफॉल्ट झालेली आहे, आपण काहीही करू शकत नाही. आता त्या प्रोग्रॅमिंगला अनुभवायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ते हस्ताक्षर आणि हँडरायटिंग आणि सिग्नेचर हे लिहायचं आहे. आणि ते जे तुमचं प्रोग्रॅमिंग आहे ते संपूर्ण प्रोग्रॅमिंग त्या हस्ताक्षर आणि तुमच्या हँडरायटिंग मध्ये, लेखणीमध्ये ते आम्हाला दिसून पडतं. तर हे होतं कशा पद्धतीने तुझं प्रोग्रॅमिंग होतं. आता काय सिग्नेचर आणि लोगोचं सिग्निफिकन्स काय, तर सिग्नेचर ही तुमची पब्लिक इमेज आहे. म्हणजे पब्लिक मध्ये तुम्ही कसे बोलणार, कसे वागणार हे तुमच्या सिग्नेचर मधून कळतं. आणि तुमची कंपनी कसं काम करेल हे तुमच्या लोगो मधून कळतं. जसं तुम्ही ची सिग्नेचर ही, मला सांगा तुमच्यापैकी किती लोक आहेत जे बँकेत जातात आणि म्हणतात मला पैसे द्या, माझ्या चेहऱ्याकडे बघा आणि मला पैसे द्या. जरी बँकेतले लोक तुम्हाला ओळखतात, जरी बँकेतल्या लोकांना माहिती आहे तुमचं नाव, जरी तुमच्याकडे आयडेंटिटी कार्ड असतं, तरी सुद्धा जोपर्यंत तुम्ही चेक वरती साईन करत नाही, सिग्नेचर करत नाही, तोपर्यंत तुम्हाला पैसे दिले जात नाही. का? कारण ती तुमची ओळख आहे. ती बँकेसाठी आणि बहुतांश लोकांसाठी ती सिग्नेचर म्हणजे पब्लिक इमेज आहे, तुमची सिग्नेचर म्हणजे तुमची ओळख आहे. सिमिलरली एखाद्या प्रॉडक्ट वरती जर का तुमचा लोगो असेल तर ते प्रॉडक्ट तुमचं हे ग्राह्य धरलं जातं. तर सिग्नेचर ही तुमची, तुमचा लोगो आहे आणि लोगो हे तुमच्या कंपनीची सिग्नेचर आहे, आणि हे दोघेही पब्लिक इमेज आहे.
लोक तुम्हाला कशा पद्धतीने ओळखतील, तुम्ही लोकांमध्ये कशा पद्धतीने जाणार हे तुमचं सिग्नेचर डिसाईड करतं आणि तुमचा लोगो पण हेच डिसाईड करतं की तुमच्याकडे कुठल्या पद्धतीचे लोक येणार, कुठल्या पद्धतीचे लोकांना म्हणजे कशा पद्धतीचे लोक तुम्हाला बघणार, तुमची कशी ग्रोथ होणार, ह्या सर्व गोष्टी त्या लोगो मध्ये येतात. आणि बघा तुम्ही आज तुमच्या मुलांसोबत तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही तुमच्या मुलांना आजपर्यंत किती सांगितलं की हे काम तू कर अशा पद्धतीने वाग, पण तुमच्या मुलांनी आजपर्यंत तसं काही केलेलं नाही. त्याचं कारण म्हणजे तुमची मुलं तुमचं कधीच ऐकणार नाही, ते तुमचं अनुकरण करणार, जे तुम्हाला बघणार आणि तुम्ही ज्या गोष्टी करताय ना त्या गोष्टी ते लोक करणार. तर आपल्या मेंदूला आपल्या मनाला फक्त आणि फक्त हे सिम्बॉलिक जे असतं त्याला मराठीत बोलायचं झालं तर प्रतीकाची भाषा म्हणजे एखादं चिन्हांची भाषा समजते. जेव्हा तुम्ही श्रीकृष्णाचा रथ बघता तर श्रीकृष्णाचा रथ म्हणजे आपल्या संपूर्ण कल्चरमध्ये सर्व गोष्टी सिम्बॉलिक आहेत, सर्व गोष्टी सिम्बॉलिक आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ते बघितलं की श्रीकृष्णाचा रथ आणि रथावरती अर्जुन आहे तर तुम्हाला श्रीकृष्णाच्या रथाला पाच घोडे दिसतात. तर ते पाच घोडे जे आहेत ते पाच घोडे ते तुमचे इंद्रिय आहेत, पाच इंद्रिय ते तुम्हाला फेरावेरा घेऊन जात असतात आणि त्या इंद्रियाला जो वशीकर करतो त्याचं त्याचा अंकुश होतो तो इंद्रियाचा जो आहे कृष्ण, कृष्ण जो आहे तो तुमचा कॉन्शियस माइंड, जो तुमचा कॉन्शियस माइंड आहे. आणि त्याच्या मागे जो श्रीकृष्ण आहे तो आहे अर्जुन आहे तो आहे सबकॉन्शियस माइंड, तो नेहमी कन्फ्युज असतो, त्याला कॉन्शियस माइंड कडनं सिग्नल देत असतात. अशा पद्धतीने प्रत्येक गोष्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघितलं की अर्धनारेश्वराचा फोटो, अर्धनारेश्वराच्या फोटोमध्ये तुम्हाला दिसतं की लेफ्ट हँड साईड ही स्त्री आहे आणि राईट हँड साईड हे पुरुष आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनुभव तुम्ही चेक करा जाऊन ही गोष्ट की ज्या ज्या लोकांना आपल्या वडिलांसोबत त्रास असतो त्यांच्या राईट हँड साईडला काही ना काही त्यांना त्रास होतो आणि ज्या ज्या लोकांना त्यांच्या आई किंवा एखाद्या फिमेलियन स्त्रीसोबत त्रास असतो, फिमेलियन गोष्टीसोबत त्रास असतो त्यांच्या लेफ्ट हँड साईडला त्यांना काही त्रास होत असतो. तर अशा पद्धतीने आपल्या शास्त्रामध्ये प्रत्येक गोष्ट जी सांगितली आहे ती ऑलरेडी सिम्बॉलिकच सांगितली आहे, कारण त्यांना माहिती आहे की आपल्या मनाला वडिलांचा काही प्रॉब्लेम असेल मुलांना तर राईट साईडला दुखतो, आईपासून प्रॉब्लेम असेल तर लेफ्ट साईडला, नंतर बाकीचं बोलतो. हा हा नंतर प्रश्न विचारतो आपण बुक करू. जसं बघा ना कित्येकदा आणि पोट स्टमक स्टमक अगेन वडिलांशी रिलेटेड करतं. तुम्हाला समजा तुमच्या पोटामध्ये तुमचं डायजेशन व्यवस्थित नाही, तुम्हाला ऍसिडिटी भरपूर होतं किंवा काही ना काही तुम्हाला पोटाचे विकार झाले तर कुठेतरी तुमचे वडिलांसोबतचे किंवा वडिलांसारख्या लोकांसोबतचे जे संबंध आहेत ते तेवढे चांगले नव्हते. अशा पद्धतीने म्हणजे ह्या बऱ्याच सारा ह्या सर्व याचाच गाभा आहे आपल्या सिग्नेचर आणि हँडरायटिंगचाच. पण हे सर्व निसर्गामध्ये, कारण पोट म्हणजे काय, पोट म्हणजे ऍक्शन घेणारी परिस्थिती, म्हणजे सर्वात जास्त ऍक्शन तुमच्या बॉडीमध्ये कोण घेतं तर तुमचं पोट, आणि ऍक्शन घेणारा व्यक्ती कोणता तुमच्या आयुष्यामध्ये तर तुमचे वडील. तर पोटाचं म्हणून पोट भरण्याचं काम पण तुमचे वडील करतात आणि तुमच्या पोटाला चालवण्याचं काम पण तुमचे वडील, सर्वात मोठे वडील म्हणजे सूर्य. तर त्या सूर्याकडून तुम्हाला खायला मिळतं, या वडिलांकडून पण तुम्हाला खायला मिळतं. तर तुमचे वडील म्हणजे विष्णू पण असतात. म्हणून जे वडील आपल्या फॅमिलीची चांगली काळजी घेतात त्यांच्याकडे लक्ष्मी पण भरपूर येतं. जे वडील आपल्या मुलाबाळांचा आपल्या फॅमिलीचा काळजी फॅमिलीची काळजी चांगली घेतात त्यांच्याकडे लक्ष्मी म्हणजे पैसा पण भरपूर येत असतो. कारण पैसा त्याच माणसाकडे जातो ज्याचं मेंटेनन्स चांगलं असतं. मेंटेनन्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची लिखापडी चांगली आहे, तुमचा हिशोब व्यवस्थित ठेवता, तुम्ही सर्व गोष्टी मेंटेन चांगलं करता, तुम्ही काम झाला डॉक्युमेंटेशन चांगलं करतात, या गोष्टींमधून दिसतं की तुमचं मेंटेनन्सची जी संवाद आहे ना तो चांगला आहे, तुमचे बुक्स रेकॉर्ड चांगले आहेत. मग अशा व्यक्तींकडे पैसा पण आरामात जातो, कारण लक्ष्मी हा त्याच माणसाकडे जाणार जो विष्णू आहे. विष्णू बनायचं असेल तर तुम्हाला मेंटेनन्स हे करणं मस्ट आहे. तर आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं हा व्हिडिओकॉनने लोगो चेंज केलेला, तर लेफ्ट हँड साईडला जो लोगो तुम्हाला दिसतोय तो लोगो आहे जुना लोगो. तर या लोगो मध्ये तुम्हाला काय दिसतं की या लोगो मध्ये त्यांचा एक शार्प व्ही बनतो, व्ही एकदम असा शार्प झालेला आहे, एकदम काय म्हणतात पैनीदार झालेला आहे. तर त्या पैनीदारमुळे तुमचं जे अनालिसिस आहे ना ते फार स्ट्रॉंग होतं. जेव्हा आपण व्ही तुमचा पैनीदार असतो ना त्यामध्ये तुमचं अनालिसिस म्हणजे चांगलं होतं, तुम्हाला कळतं की नेमकं चांगलं काय आहे नेमकं वाईट काय आहे त्या गोष्टी त्याच्यामध्ये करतात. परत त्यामध्ये त्यांचा ब्लॅक कलर आहे, ब्लॅक कलर म्हणजे कसा एक अथॉरिटीचा कलर. तुम्ही ब्लॅक कलरचं बघा, ब्लॅक कलर कोण घालतात, ब्लॅक कलर जज घालतात, ब्लॅक कलर वकील घालतात, ब्लॅक कलर ते मोस्ट नसतात ना ज्याच्यामध्ये आपल्या कुठे आपल्या ते डान्स करणं डान्स होते ते लोक ब्लॅक कलर घालतात. हे सर्व लोक ना दुसऱ्यांना अग्री करत नाही, ते त्यांचं स्वतःच जे उसूल आहे त्या गोष्टी त्यामध्ये ते अथॉरिटी असतात ब्लॅक कलर घालणारे लोक. मग ते काय तर तुम्ही समजा काही गडबड केली तर तुम्हाला लगेच सुद्धा देतात. ब्लॅक कलर मध्ये तुमचं अथॉरिटी जी आहे तुमची एक्सपर्टीज स्ट्रॉंग होऊन जाते. तर हा जो कलर हा जो लोगो आहे व्हिडिओकॉनचा तो एक स्ट्रॉंग लोगो आहे. या उलट
जेव्हा तुम्ही दुसरा लोगो बघताय तो आहे, म्हणजे हा प्रेमाचा लोगो आहे, हा सपोर्टचा लोगो आहे, हा निसर्गाचा लोगो आहे, हा अबंडन्सचा लोगो आहे. तर ग्रीन कलर लोक फार प्रेमळ असतात, ग्रीन कलरच्या लोगो मध्ये प्रेमळपणा भरपूर येतो आणि त्याच्यामध्ये आर्टिस्टिक पण येतो. परत हा बघायचा जो व्ही आहे त्याच्यामध्ये असा शार्पनेस संपलेला आहे, हा व्ही कसा झालाय सॉफ्ट झालाय. तर अशा सॉफ्ट व्ही मध्ये काय इश्यू होतो, त्यांना कळतच नाही की काय करायचं काय नाही करायचं, पण त्यामध्ये त्यांच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या चांगल्या होतात. तर व्हिडिओकॉनने हा जेव्हा लोगो चेंज केला 10-15 वर्षापूर्वी चेंज केला, 10-12 वर्षापूर्वी, तर हा चेंज करत असताना त्यांच्या डिझाईन चांगले झाला, त्यांचे मटेरियल चांगले झाले, पण त्यांच्यामध्ये असणारा ज्यांच्यामुळे त्यांचा मटेरियल विकला जायचा तो होता रोबस्टनेस, स्ट्रेंथ, अनालिटिकलनेस. हा जाता हा घेऊन त्याच्याकडे आला एक सॉफ्टनेस किंवा हळुवारपणा. आणि त्या हळुवारपणामुळे आणि परत इथे बघा इथे गॅप आहे, म्हणजे इथे वरनं काहीही आलं तरी हे खालनं निघून जाणार, अशा परिस्थितीमध्ये त्यांना ऑटोमॅटिक लॉसेस चालू झाले आणि शेवटी 40,000+ कोटीचा त्यांना लॉस झाला आणि ती कंपनी बंद पडली. तर लोगो हा कुठल्याही कंपनीचा लोगो घेऊ आपण, त्याच्यानंतर बरेच सारे आपण दुसरे पण अनालिसिस करू, अशा पद्धतीने लोगो हा होतो. हे एक एक्झाम्पल आहे, आम्ही एका व्यक्तीला अनालिसिस दिलं काही मागच्या काही दिवसांमध्ये, तर त्यामध्ये आम्ही त्या अनालिसिस इन्स्पायर्ड ऑफ हॅव्हिंग एक्सपर्टीज अनेबल टू जनरेट ब्रँड नेम, म्हणजे बरंच मोठा अनालिसिस होतो, मी छोटासा फोटो काढला त्याच्यामध्ये. तर त्यांचा असं रिप्लाय आला, बघा थँक्स फॉर युअर ब्रीफ अनालिसिस अँड ऑलमोस्ट टू कुड यू प्लीज गाईड पुट अग्रवर्ती ऑन द राईट ट्रॅक अँड फास्ट ट्रॅक, असं त्यांनी म्हणालं. तर आम्ही जेव्हा पण कुणाचा अनालिसिस केलाय तर असं सर्व गोष्टी होतात. आता याच्यामध्ये मी तुम्हाला विचारतो, तुमचं मत घेतो, आता आपण ऑलमोस्ट किती झाले ठीक आहे, तर याच्यामध्ये तुमचं मत घेतो, तुमच्यामध्ये या दोन सिग्नेचरला तुम्ही कम्पेअर केलं तर तुमच्यामध्ये कोणत्या माणसाकडे हा पैसा राहील, ए की बी, दोन सिग्नेचर्स आहेत, कुठल्या माणसाकडे, कोणी एखाद्या उत्तर दिलं तरी चालेल अनलॉक करून, कोण व्यक्ती पैशाला, या बी. बघा एवढं सोपं आहे की तुम्हाला पण कळतं की जो माणूस क्लिअर आहे, क्लीन आहे, त्याचं इंटेन्शन क्लिअर आहे, त्या माणसाकडे बाय डिफॉल्ट पैसा जास्त राहील. तर रघुराम रंजन किंवा तुमचे तुम्ही बँकेचे जितके पण गव्हर्नर चेक करणार, त्या सर्व गव्हर्नरचे जे सिग्नेचर आहे ते क्लीन आणि क्लिअर सिग्नेचर आहे. तर क्लीन आणि क्लिअर सिग्नेचर हे तुमच्या बिझनेससाठी अत्यावश्यक आहे. तुम्ही बघा ज्या ज्या लोकांच्या सिग्नेचर अशा पद्धतीचे आहेत, ए ना, त्या लोकांना प्रचंड काही ना काही लॉसेस हे चालू राहिलेले आहेत, कुठे ना कुठे अडकाअडकी, कुठे ना कुठे लॉसेस, कुठे ना कुठे सेटबॅक, हे त्यांच्या जीवनात निरंतर आलेले आहेत. आणि ज्यांचे सिग्नेचर क्लिअर आणि क्लिअर आहे, त्यांची ग्रोथ जरी स्टेप बाय स्टेप झाली असेल तरी त्यांची ग्रोथ होताना हे स्टेडी झालेले, त्यांना सेटबॅक्स हे कमी आलेले आहेत. तर तुम्ही सर्व बिझनेसमन ज्यांच्या सिग्नेचरमध्ये क्लॅरिटी नाहीये, ज्यांच्या सिग्नेचरमध्ये क्लीननेस नाहीये, त्यांनी आपली सिग्नेचर चेंज करून आपल्या व्यक्तिमत्वाला आणि आपल्या बिझनेसला आपण स्टेबल करणं अत्यावश्यक. हा हे हा माझा नंबर आहे, मी तसं प्रशांत वाणी सरांना माझं जे आपलं जे बोलणं झालं गिफ्ट अबाउट द बुक ते मी देणार आहे, है ना, त्या ते मी तुम्हाला पाठवून देईल आणि तुम्ही त्यांच्याशी शेअर कराल, किंवा तो नंबर आहे मी परत शेअर करेल तुम्हाला, त्यामध्ये तुम्ही करू शकता. मी आता काही टेस्टिमोनियल शेअर करतो ज्याच्यामध्ये मी लोकांचं अनालिसिस केलं, त्या लोकांना मदत केली, तर त्यांचं काय म्हणणं होतं त्या विषयावरती आपण बोलूया, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. नमस्कार, मेरा नाम धर्मेंद्र कुमार है और आज मैं मेरा एक्सपीरियंस शेयर करना चाह रहा हूँ जो लोगो गुरु हैं मिस्टर सुधीर कोवे उनके साथ का. सुधीर जी से मेरी पहली मुलाकात कुछ महीने पहले हुई थी पुणे में, एक सेशन में हम लोग मिले, तो पहली ही बार में जब मुझे पता चला उनके बारे में तो मैंने उनसे पूछा, मेरा हैंड राइटिंग उनको दिखाया, उसके बाद जो उनने कुछ बातें बताया उसको सुन के मैं तो सरप्राइज रह गया. मतलब कि कोई इंसान जो पहली बार मुझे मिल रहे हैं और मेरे हैंड राइटिंग देख के मेरे पास्ट, मेरे करियर, मेरा हेल्थ से रिलेटेड, रिलेशनशिप से रिलेटेड चीज़ें जो बता सकें, वो तो समथिंग मेरे लिए फर्स्ट एक्सपीरियंस था और ये अमेजिंग था, क्योंकि इसके पहले मैंने एस्ट्रोलॉजी और बहुत चीज़ों के बारे में सुना था, बट हैंड राइटिंग के थ्रू जानना ये मेरे लिए पहला अनुभव था. उसके बाद में उनने मुझे कुछ एडवाइस भी किए, करेक्शन भी बताए हैंड राइटिंग में क्या करना है, वो मैं कर रहा हूँ. फिर उसके बाद अच्छा दूसरा मेरे लिए जो सबसे एक्साइटिंग और बहुत ही सरप्राइजिंग था कि कॉन्स्टिपेशन और हैंड राइटिंग का भी रिलेशन हो सकता है. मतलब कि दोनों एक दूसरे से रिलेटेड हैं, उसमें अपने हैंड राइटिंग में कोई पर्टिकुलर लेटर,
तो वो ठीक कैसे हो सकता है? या तो जब कॉन्स्टिपेशन ठीक होगा तो हैंड राइटिंग में वो लेटर चेंज हो जाएगा, या लेटर चेंज करके करेंगे तो कॉन्स्टिपेशन ठीक हो जाएगा। तो ये बहुत ही हेल्पफुल चीज़ है। तो मैं उनसे टच में रहा, फिर बाद में मुझे मौका मिला कि उनको उनका जो ऑनलाइन क्लास चलाते हैं अपने जो उनके स्टूडेंट हैं उनके साथ भी इंटरेक्शन करने का, तो उनको भी मैंने हैंड राइटिंग भेजा मेरा। और जो स्टूडेंट लोग हैं जो कि मुझे कभी नहीं मिले, न तो मैं उनको पहले कभी जानता न वो मुझे कभी जानते हैं, पहली बार हैंड राइटिंग देख करके उन लोगों ने भी एनालिसिस किया सभी ने, और हर किसी ने जो भी पॉइंट बताया सभी करेक्ट था। तो ये इसमें मेरा इंटरेस्ट और बिलीव बढ़ गया कि हैंड राइटिंग एनालिसिस जैसी भी कोई चीज़ होती है। और उसके बाद फिर उनने और भी मुझे एडवाइस किए हैं, वो सभी चीज़ें मैं इम्प्लीमेंट कर रहा हूँ हैंड राइटिंग में। और ये बहुत ही अच्छी चीज़ है जिसके थ्रू कि किसी के लिए जानना अपने बारे में साइंटिफिक अप्रोच के थ्रू, ऐसा नहीं कि किसी अजम्पशन बेस्ड, ये साइंटिफिक अप्रोच है जो मैंने समझा कि जो अपना थॉट प्रोसेस होता है उसके हिसाब से वेव्स जनरेट होता है और हाथों के थ्रू हमारा राइटिंग में रिफ्लेक्ट होता है। तो ये साइंटिफिक अप्रोच है जिसके थ्रू मैंने समझा, और ये बहुत ही अच्छी चीज़ है किसी को भी अपने बारे में जानने के लिए। प्लस अगर किसी का इंटरेस्ट है जो कि हैंड राइटिंग सीख के समझ के उसमें और लर्न करके रिसर्च करके वो भी एक हैंड राइटिंग एक्सपर्ट बन सकते हैं, तो सुधीर जी का क्लासेस चलता है खुद का किसी का एनालिसिस करने के लिए। तो ये था जहाँ पे हम लोगों ने हमें ही करता एनालिसिस के लोग, तो यांसे एक बिजनेस है यांचा पण आम्ही एक चार पांच वर्षापूर्वी यांचा आपण काम केलेलं, हे एनवायरमेंट मध्ये काम करतात आणि फार मोठं काम करतात। Hola, ¿cómo estás? Te mando un saludo desde bonito Suecia, mi país de origen, y yo sé que has investigado mi programa. Soy Rupesh Kadam, mi compañía se llama Vilnizan Systems Private Limited. Sudhir Saram, por favor, mi gola BNI Forum, hace 8 meses de Vilnizan. Si te hablas de la gente, a mí one to one salí de Betlo. Betlo, a la gente, mi compañía se card bagun, visiting card bagun, mi compañía se logo de tal, thodishi mala माहिती दिली आणि माझ्या कंपनीबद्दल बऱ्याच गोष्टी त्यांनी त्या लोगो बघून सांगितलं, आणि त्याच्यानंतर मला त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती पडल्या आणि मी त्यांच्याकडनं त्यांच्या सर्व्हिसेस अवेल करायला सुरू केलं। जेव्हा मी भेटलो त्यांना तेव्हा माझा बिझनेस सुरू होता, परंतु पाहिजे तसे प्रोग्रेस बऱ्याच गोष्टींमध्ये मी मागे पडत होतो। जसं की सांगता येईल अशा गोष्टी आहेत की मी मार्केटमध्ये जात नव्हतो, बिझनेस माझ्याकडे येत होता रेफरन्सेसनी, परंतु मार्केटमध्ये जाण्यासाठी जो अप्रोच पाहिजे तो अप्रोच माझ्याकडे नव्हता। ते करत असताना माझी टीम त्या पद्धतीची नव्हती, जी टीमसुद्धा मी नंतर डेव्हलप करू शकलो। ते करत असताना बिझनेसमध्ये मला रिकव्हरीचा बराच प्रॉब्लेम होता, रिकव्हरीमध्ये मला बरेच चॅलेंजेस होते, ते चॅलेंजेस मला ओव्हरकम करता आले। त्यांनी माझी सगळ्यात पहिलं हँडरायटिंग अनालिसिस केलं, हँडरायटिंग अनालिसिस केल्यानंतर मला बऱ्याच गोष्टी त्यांनी एक थेरपी दिली, हँडरायटिंग थेरपी सांगितली। त्या थेरपीमध्ये मी त्यांच्याकडनं त्या सर्व्हिसेस जेव्हा अवेल केल्या तर माझ्या बेसिक काही अडचणी होत्या, जसं की मी एक्सरसाइज रेग्युलर करतो परंतु माझा वेट लॉस होत नव्हता। त्यांनी त्या थेरपीमध्ये मला अशा काही गोष्टी करून दिल्या की माझा वेट लॉस व्हायला सुरू झाला। मी गेल्या असं म्हणता येईल की गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये मी कमीत कमी 5 किलो वेट लॉस केलं। तेच करत असताना काही मला थोड्याफार बॉडीमध्ये काही अडचणी होत्या, जसे की माझी नी पेन करायची, लोअर बॅक पेन करायची, तेही माझं काही प्रमाणात कमी झालेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी मला साईन चेंज करायला सांगितली, मी साईन चेंज करण्यासाठी सुरू केल्यानंतर त्याच्यानंतर मला बिझनेसमध्ये बऱ्याच गोष्टींचे इम्प्लिमेंट्स करता यायला लागले। जसं की मी पहिल्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की माझ्या बिझनेसमध्ये जे चॅलेंजेस होते त्या ओव्हरकम करण्यासाठी मला बऱ्याच गोष्टी आता करतोय। मी बऱ्याच कंपन्यांबरोबर जॉईंट व्हेंचर करू शकलो, त्या गोष्टींमुळे चांगल्या मोठ्या कंपन्यांबरोबर माझं जॉईंट व्हेंचर झालं। जेव्हा माझ्या कंपनीचा लोगो सुरुवातीचा लोगो होता आणि आत्ताच्या लोगोमध्ये मला असं म्हणतात की माझी एनर्जी लेवल खूप वाढलेली आहे, त्या एनर्जी लेवलनी माझं काम करण्याची जी क्षमता आहे ती पण भरून येते असं म्हणता येईल। माझी टीम चांगल्या पद्धतीत काम करते, मी ज्यांच्याबरोबर व्हेंचर्स करतोय त्याचं आउटपुट मला चांगलं भेटत आहे। त्याच्यानंतर माझा बिझनेस जर असं म्हणाल की मागच्या 6 महिन्यामध्ये जेव्हापासून मी यांची सर्व्हिस अवेल केली माझा बिझनेस हा चढत्या ह्याच्यावरती आहे असं म्हणता येईल।
बऱ्याच मोठ्या गोष्टी बऱ्याच मोठ्या ऑर्डर्स क्रॅक करू शकलेलो आहे त्या गोष्टींमुळे. कारण का त्यांचं जो विजन आहे, त्यांचं जी लोक लोकांच्या बिझनेसकडनं बघण्याचा जे दृष्टिकोन आहे, ते लोकांना मदत करण्यासाठी पुढे येतात. आणि मदत ह्याच्यासाठी करतात की लोकांनी मोठं व्हावं, लोकांनी त्यातून काही त्यांच्यासाठी बेनिफिट्स भेटतील आणि त्याचे फायदे त्या लोकांना होतातच. परंतु ते करत असताना त्यांच्या ओव्हरऑल आजूबाजूच्या पूर्ण समाजालाही त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्ही सुधीर कोवे सरांकडनं स्मार्ट लोगो डिझाईन करून घेतलाच पाहिजे जर तुम्हाला आयुष्यामध्ये काही मोठं करायचं असेल तर. तर ह्या काही सक्सेस स्टोरीज होत्या आपल्या ज्या आपण ऑलरेडी काम केलेलं आहे मार्केटमध्ये. आता तुमच्या प्रश्नांसाठी मी उभा आहे. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा लोगो संदर्भात, सिग्नेचर संदर्भात. माझं जे बुक मी तुम्हाला देतोय त्या बुकमध्ये मी काही 10 सिक्रेट्स, बुकचं नाव आहे 10 सिक्रेट्स ऑफ सिग्नेचर, ते मी प्रशांत वणी सरांना मी देणार. ते तुमच्या ग्रुपवरती शेअर करते म्हणजे प्रत्येकाकडे ते बुक राहणार. तुम्ही विचारू शकता, टाईप करू शकता, मी प्रत्येक पद्धतीने उत्तर देईल तुम्हाला. तर माझा एक प्रश्न आहे. हा बोला ना. विचारू? हा बोला ना. विचारा. तुमच्या व्यतिरिक्त इतरांना जे प्रश्न असतील त्यांनी कृपया आपला हात रेज करा. ओके प्रशांतजी, मी प्रश्न विचारतो. माझा प्रश्न असा आहे की जर आपण बिझनेसमध्ये आता कॉम्प्युटरच्या युगामध्ये हँड रिटन काही डॉक्युमेंट करत नाही किंवा हँड रायटिंगचा वापर बिझनेसमध्ये होत नाही, तर मग हँड रायटिंग अनालिसिस आपल्या बिझनेसमध्ये कसं महत्वाचं ठरतं विदाऊट, म्हणजे फक्त सिग्नेचर शिवाय? हा माझा प्रश्न. चालेल. तर असं आहे की तुम्ही म्हणजे कितीही प्रयत्न केला, बघ आता काय होतं की जेव्हा माणूस हा कम्प्युटर सोबत जास्त बोलतो, कम्प्युटरवर जास्त काम करतो, त्यावेळेस माणूस हा एका अमानवीय व्यक्तीसोबत काम करतो. अमानवीय म्हणजे याला कुठल्याही इमोशन्स नाही, कम्प्युटरला अजिबात इमोशन्स नाही. त्यामुळे तुम्ही ए टाईप केला तो ए देतो, बी टाईप केला की तो बीज देतो, है ना. तर त्याला हा फक्त आणि फक्त लॉजिकवर चालणारा गोष्ट आहे कम्प्युटर. त्यामुळे जे लोक कम्प्युटरवरती जास्त काम करतात ते पण अमानवी होतात. म्हणून तुम्ही बघा कम्प्युटर इंजिनियर जे आहे ते लोक लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये बरंच राहतात, ज्यामध्ये त्यांना अटॅचमेंट नको असतं. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचं पेपरवरती काहीतरी प्रेशर जातं आणि त्या प्रेशरमुळे तुमचं तिथं काहीतरी कमिटमेंट येतं, पण कम्प्युटरवरती असं काहीच कमिटमेंट होत नाही. म्हणून लिव्हिंग रिलेशनशिप हा सॉफ्टवेअर इंजिनियर्समध्ये फार मोठा विषय आहे. आणि ऍट द सेम टाइम त्यांचे बहुतांश वेळेस त्यांचं जे मॅरेज आहे ते ट्रबलमध्ये असतं, त्यांचे बरेच सारे अफेअर्स होतात त्यांच्या, म्हणजे त्या सर्व गोष्टीचं कारण एकच आहे की त्यांचे अटॅचमेंट लेवल, कमिटमेंट लेवल कुठेतरी कमी झालेलं आहे. तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी लिखाण, लिखावड हे आयुष्यातनं कधीच बाहेर जाणार नाही, हे बेसिक नेसेसिटी आहे. तुम्ही 0 ते 14-18 वर्षापर्यंत हे काम करतच राहणार, लिहितच राहणार, तर तुम्हाला कसा उपयोग करून घेता येईल? तर तुम्हाला समजा कुणाला कामावरती ठेवायचं असेल तर तो कसा लिहितो, त्याचं सिग्नेचर कसं आहे, त्यावरनं आपण हे पण निर्णय घेऊ शकतो की त्याचं मन कसं आहे आणि त्याला आपण त्या कामाला घ्यायचं की नाही घ्यायचं. एखाद्या वेळेस तुम्ही बिझनेस पार्टनरशिप करताय, तेव्हा बिझनेस पार्टनरशिप करताना जसं मी तुम्हाला दाखवलं सिग्नेचर, त्यामध्ये तुम्ही अशी सिग्नेचरची व्यक्ती घ्यायची नाही ज्याचं हँडरायटिंग हे फारच खराब आहे किंवा ज्यांचं सिग्नेचर हे फारच वाचता न येण्यासारखं आहे. तर त्या माणसाची टेंडन्सी आहे, त्या माणसाची टेंडन्सी थोडीशी शॉर्टकट घेण्याची असते. आणि त्यामुळे एक मिनिट ते म्हणाल जरा हे कर ना. अरे माझा मोबाईल ना लगेच, माझा मोबाईल दे लगेच येतो माझा मोबाईल. फास्ट फास्ट फास्ट. हा मोबाईल दे, अगं मोबाईल दे, मागतो का देते काय तू मोबाईल दे मला.